खैरी ग्रामपंचायतचे सरपंच बंडू कापसे यांनी कामठी तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदाराला तालुक्यातील गावाचे गावठाण अहवाल ग्रामपंचायतला सादर करण्याची मागणी केली आहे कामठी तालुक्यातील गावांना गावठाण असून गावठाण प्रमाणपत्र हे ग्रामपंचायत मार्फत द्यावे लागतात परंतु हे गावठाण प्रमाणपत्र कामठी सब रजिस्टर ग्राह्य धरत नाही सदरची विचारणा केली असता गावठाण प्रमाणपत्र हे वितरित करण्याचे अधिकार महसूल विभागाचे असल्याचे सब रजिस्ट्रार यांनी नमूद केलेले असून ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत ग्रामसेवक यांच्यामार्फत वितरित होणारे प्रमाणपत्र ग्राह्य नाही असेही सांगण्यात आल्याची माहिती बंडू कापसे यांनी दिली त्याचप्रमाणे बंडू कापसे यांनी तहसीलदारांना निवेदनाच्या माध्यमातून अधीनस्थ कार्यरत कामठी तालुक्यातील तलाठी यांना गावठाण अहवाल ग्रामपंचायतला सादर करण्याबाबत आदेश करण्यात येण्याची मागणी केली आहे तसेच प्रधानमंत्री घरकुल योजना अंतर्गत गरीब लाभार्थी हा स्वतःच्या खर्चाचे भूखंड विकत घेत असून त्यांना शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यात अडचणी निर्माण होत आहे या संदर्भात कार्यवाही केल्यास सदरच्या गरीब गरजू लाभार्थीस लाभ मिळेल अशी मागणी खैरी गावातील सरपंच बंडू कापसे यांनी केली आहे आज माननीय कामठीचे तहसीलदार यांना जे, जे निवेदन मी सरपंच संघटनेचे अध्यक्ष नात्यानं त्यांना या निवेदनामध्ये गावठाण प्रमाणपत्र जे आहे हे गावठाण प्रमाणपत्र सचिवनं द्यावं बा ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतीच्या परंतु ग्रामपंचायतच्या ॲक्टमध्ये कुठंही हा शब्द आलेला नाही या गावठांचा त्यामुळे गावठाण प्रमाणपत्र हे ग्रामसेवकाला देता येत नाही जर दिलं तर सरपंच आणि सचिव सचिवची ड्युटी जाते आणि सरपंचाला थर्टी नाईनमध्ये बायकाट करते आणि गावठाण हा रेव्हन्यू डिपार्टमेंटशी संलग्न विभाग आहे म्हणून मी तहसीलदाराला विनंती केली की बा तुम्ही अहवाल आम्हाला द्या पटवड्यामार्फत गावठाण तुमच्याकडं हे असते ते अहवाल आम्हाला दिल्यानंतर आम्ही गावठाणचं सर्रास प्रमाणपत्र देऊन जे वंचित लाभार्थी आता पंतप्रधान घरकुल योजना लागू आहे आणि पंतप्रधान सांगितले त्यांना पन्नास हजाराचं एक तुम्ही बा जागा द्या आणि ती जागा मिळत नाही परंतु गरीब लाभार्थी ह्या गावातलं पडलेलं घर किंवा खाली जागा छोट्याच्या जा पैशात घेऊन घेते परंतु जेव्हा इथं रजिस्ट्री लावायला येतो तर रजिस्टार रजिस्ट्री लावून देत नाही रजिस्टारचं बी म्हणणं बराबर आहे की मला पटवाड्याचं प्रमाणपत्र पाहिजेन बा म्हणून आजचं जे निवेदन होतं हे पटवाड्याच्या मार्फत अहवाल आम्हाला सादर करावा ग्रामपंचायतला आणि त्या अहवालावरून आम्ही गावठाण प्रमाणपत्र देऊन त्याच्याबद्दल मी त्या निवेदन देण्यात आलेलं आहे